भेटी आता म्हटलं जातं वाडवाड्याची म्हणायचं नक्की खरे आहे. सुप्रभात मंडळी, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मस्तपैकी सकाळी सकाळी उठलो आहे आणि आज आहे ना मी आईसोबत, आमच्या इकडे आहेत ना एक नातेवाईक आहेत उसगाव करवाडीमध्ये, तर त्यांच्याकडे आपण बारशाला चाललो आहे. सो आमचेच मित्र आहेत खरं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईसोबत बारशाला जाऊन यायच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. विवाहासाठी स्पेशल गिफ्ट कोणीतरी पाठवले असं वाटतं आहे. आता हे मिंत्रावरून आलं आहे. आता हे कोणी पाठवलं हे कळत नाही आहे. याच्यावरती माझं नाव आहे, मी कोणाला तरी ॲड्रेस दिला आहे. जस्ट मिंत्रावरून हे आलं आहे. पण आता हे बाईसाठी असावं. बाई म्हणजे आपली विहा झोपली आहे. सो तिच्यासाठी असावं असं वाटतं आहे. सो आपण हे ओपन करून बघूया काय एक्झॅक्टली. आणि बरं, हे कोणी पाठवलं असेल ना तर प्लीज कमेंट करून कळवा की तुमचं नाव याच्यावर नाही आहे. सो कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओखाली तुम्ही नक्की सांगू शकता. सो हे आपण आता ओपन करूया, काय एक्झॅक्टली पाहूया. अच्छा, छोटीसाठी विहासाठीच आहे हे. म्हणजे आमच्या बाईसाठी पाठवलेलं हे कोणीतरी गिफ्ट आहे याच्यामध्ये नक्कीच. ओपन करून दाखवूया. छान गिफ्ट आलंय. छान असं गिफ्ट आलंय. हे खरं तर आहे ना विहा, अजून तशी हाईट विहाची आहे एवढी, कारण त्याची हाईट भरपूर आहे. सो हे तिला होईल, पण हे पुढे वाढीवंगाचं आहे त्याच्यामुळे हे नक्कीच खूप छान आहे. म्हणजे हे ती नंतर घालू शकेल आणि खूप स्मूथ आणि मस्त आहे, छान आहे, आवडलं. अरे बापरे, प्राईस पण याची भरपूर आहे. प्लीज कोणी पाठवलं असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला. तर आम्हाला तर मंडळी विहासाठी आलेलं छान छान गिफ्ट आपण ओपन केलं आहे. आता आपण हे परत एकदा पॅक करून ठेवूया आणि आईसोबत बारशाला जाऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला फायनली ना आपण ज्या ठिकाणी बारशाना त्या ठिकाणी पोहोचलो आहे. सगळं आणलेस ना? हा, ओटी वगैरे आणलेस ना? चला आता बारशाकडे जाऊया. चल अभिनंदन. असं आहे ज्या मुलाचं त्याचे वडील. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. चला बारशाकडे. Yeah.
पडला. मंडळी, आमच्या इकडे ना बारशाच्या दिवशी लहान मुलांचे कान टोवणं हा प्रकार असतो. सोनार मंडळी येते आणि त्याच्यानंतर हे सोनारांकडून कान टोवणं होतं. बघा असं छानपैकी बाळाचं तर कान टोवले गेले आहेत. आणि श्रीषा, अरे टाळ्या वाजवा. पहिल्यांदा आई लावी असेल तर मुलगीची गरज आहे, बाई लावी असेल तर मुलगीची गरज आहे, मुलग्यासाठी पत्नी हवी असेल तर मुलगीची गरज आहे, मुलगीच का नको असा मी 5 वर्ष घंटामुख्य अध्यक्ष होतो. आणि त्यावेळेला लेख वाचवा हा विषय शासनानं काढला. त्याच्यासाठी आर आर पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हा विषय काढला. त्यानंतर प्रत्येक वाडीमध्ये जाऊन माझ्या कारकिर्दीमध्ये त्या 5 वर्षाच्या पहिली मुलगी झाली की त्या मुलगीला छोटंसं खेळणं आणि एक पाकिट नेऊन तिला त्याचा सत्कार करायचा. त्याचं कारण एवढं होतं, त्या पाकिटामध्ये पैसे किती होते हा विषय महत्वाचा नव्हता, तेव्हा खेळणं काय होतं हा विषय महत्वाचा नव्हता, परंतु त्याच्यामध्ये विषय असा
मुलाचे आजी आजोबा आजी आजोबा मुलाचे कोण होई पेटी आणि दादाचे पेटी असा म्हटलं जातं वाडवाड्याची मनाची नक्की खरे आहे मुलगा हवाय चिंतन केला वारस हवाय म्हणून मुलगा सुद्धा हवाय मुलगा सुद्धा तितका हवाय हे बरोबर आहे पण मुलगी काय नको मग मुलगी आहे ना आपल्या नावे जे मी उदाहरणा दिली याच्यासाठी मुलगी पहिल्यावे मग आता महिलांसाठी प्राधान्य बघा महिला ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी अक्षरा उद्योग अक्षर घरे आलेले आहे ग्रामपंचायत सदस्य आलेले आहे आमच्या कळले गावची सभा कोळेकर ही सरपंच आहे आणि म्हणून महिला सभा सभापती झाल्या अध्यक्ष झाल्या पंतप्रधान झाल्या मग महिलांचा कधी लिहितो आपण महिलांसाठी आणि म्हणून महिला सुद्धा गरजेची आहे तितक्याच गोळीची महिला सुद्धा आज गरजेची आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की महिला एखादी इंजिनियर झाली बँकेत कामा लागली आणि अनेक पदा महिलांनी सुद्धा भोगले आहेत आणि म्हणून आपल्याला सांगतो की कोणीही मुलगी झाल्यानंतर कोणीही आई वडिलांनी नाराज होऊ नये त्यांच्या आई आजच्या माध्यमातून नाराज होऊ नये हे मी आपल्याला सांगायचं म्हणजे आज तात्पर्य एवढ्यासाठी जे कोणीही नाराज होऊ नये मुलगी आपली पहिली मुलगी म्हणजे पहिली पेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला या कन्याच्या नामाच्या निमित्त आणि भाषेच्या निमित्त आपल्याला आवर्जून जेव्हा सांगतो त्याचं कारण हे आहे की सर्वांनी एकदा त्या कन्याच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा द्याव्या जोरदार सर्वांनी टाळ्याच्या गटामध्ये तिचा स्वागत करायला सर्वांनी जोरदार टाळ्या त्या गटामध्ये स्वागत झालं पाहिजे. गावी कुठला असा कार्यक्रम असला की पंक्तीतलं जेवण असतं आणि त्या पंक्तीतलं जेवण बघा मस्तपैकी छान असं पद्धतशीर वाढलं गेलेलं आहे आणि त्या पंक्तीमध्ये जेवण्याची मजा काही औरच असते. सो फायनली आता बारसं पार पडलं आहे जेवण जेवणाची वेळ झाली. तर मित्रो काल आपण मस्तपैकी छान असं बारशाकडून आलो होतो. खरं तर तिकडे गेल्याच्या नंतर आहे ना श्री आमचे माननीय उसगावकर साहेब आहेत त्यांना नाच झाली होती आणि त्या निमित्ताने बारशाचं आयोजन होतं. सो बेसिकली मुलगी का नको याच्यावरती त्याने खूप चांगलं शब्द त्यांनी खरं तर बोलले. प्रत्येक वेळी काही कुटुंबात मुलगी नको म्हणून म्हणतात पण त्यांनी खूप अक्षरशः गोड पद्धतीने मुलगी का हवी याबाबत थोडं सांगितलं. सो नक्कीच पहिली मुलगी धनाची पेटी असं म्हणतात ते काही वावगं नाही मला मुलगी आहे त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता. तर मित्रो नक्कीच म्हणतात ना मुलींना शिकवा मुलींना वाचवा हे काही म्हणतात ना स्लोगन आहे ना तर आपण पुढच्या व्हिडिओपासून म्हणजे आजपासून आपण नवीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगत जाऊ. सो मित्रांनो तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपवतो आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू. आवर्जून सांगतो या कोकण आपलं तसं काळजी. पुढचे व्हिडिओ शिमग्याचे येणार आहेत बघत राहा.